आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माई मग आपली माणसं इथे उभी आहेत, तुम्ही फक्त ऑर्डर द्या, लगेच जाऊ आणि सियाला बाहेर घेऊन येऊ. अगं थांब ना, सिया समर्थ आहे, तिला ती स्वतःला सांभाळेल. का काही करते माई, तुम्ही त्या सियावर इतका विश्वास नका ठेवू, ती जास्त वेळ नाही टिकणार तिथे. ट्रेन आहे ती, अशा एरीगेरी नक्सुखेरी नाहीये, ट्रेन्ड मुलगी आहे, टफ आहे ती. हो माई, पण ही सिच्युएशन डेंजरस आहे. तिला ज्या लोकांनी पकडलं ती लोक पोलीस असतील तर? तिने माई हा फक्त एक शब्द जरी उच्चारला ना तर आपला खेळ खल्लास. नाही उच्चारणार ती, काही शब्द उच्चारणार नाही ती. शी इज टफ. बोल तू आणि माई काय ऍक्टिव्हिटीज करतोय ड्रग्सच्या, बोल. अहो कोण आहे माई, मला नाही माहिती. काय बोलतो तुम्ही, मला काही कळत नाही. तू माईला नाही ओळखा, बोलव काय. मला करत नाही माहिती तुम्ही काय बोलता. मला प्लीज मला थोडा थोडा नाही तर माझा होणारा नवरा ना आयपीएस आहे. आयपीएस तुमचं काय करेल ना, तुम्हाला नाही माहिती. सोडणार नाही तर तुम्हाला. तुझा होणारा नवरा, तुझा नवरा, तुझा होणारा नवरा. सोडा मला, जाऊ द्या. सुंदरी काय करतेस तू, सांभाळ स्वतःला. तू कोण आहेस तिला कळता कामा नये. धनंजयचं नाव घेतल्यावर तू चिडलीस ना तर तिला संशय. पण भाऊजी मला तिच्याकडून वदवून घ्यायचंय. अगं मला सगळं मान्य आहे सुंदरी, पण आपण सरांना सांगू ना, ते बघून घेतील ना. नाही सरांना नाही आवडणार ते. एक सेकंड, आवडणार नाही म्हणजे? तू सरांना काही सांगितलं नाही यातलं, स्वतःच्या मनाचं करतेस. दुसरं काय करणार मी भाऊजी. मला धनंजयची खूप काळजी वाटते, कळतंय का तुम्हाला? सगळं मान्य आहे मला सुंदरी, पण तू गुंता करून ठेवलायस. आता आपला पाठला करत ती माई सुद्धा इथं आली. अहो तेच तर पाहिजे आपल्याला. तुम्हाला कळत आहे का, सिया आणि माई सोबत असणारं कनेक्शन एक्सेप्ट करणं आणि त्या व्यतिरिक्त आपण इथे सीसीटीव्ही लावलेत, बाहेर माई आणि शीतलचं येणं, दोन्ही सुद्धा आपला विजय. कळत आहे का? हे करेक्ट आहे. काय गडबड झाली तर? नाही गडबड होणार नाही, ट्रस्ट मी. माई सुंदरीला का फोन लावला? मला संशय संशय नाही, खात्री आहे सगळं सुंदरीनेच घडवून आणलंय. पण ती तर घरी होती. ते आपण निघताना आता फोन केल्यावर कळेल ती नेमकी कुठे आहे. माईचा फोन. भाऊजी माई आणि शीतल घराबाहेर येऊन थांबले, घराकडेच बघताय. अच्छा, म्हणजे बाहेरून फोन करून तुझं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करते ती. माई सुंदरी नसेल आज, गप्प बसतेस तरा. किती प्रश्न आहे तुझ्या डोक्यामध्ये. त्याचं सुंदरीने डोकं फिरवलं, ती तावडीतून सुटत नाही आज माझ्या. एक तर तिला इथे पकडेन आता वर्कशॉप मध्ये. माईचा फोन. हॅलो. हा बोला ना माई. सुंदरीला फोन दे लवकर, इथे कुठे सुंदरी दिसत नाहीये. ऐ गं मंगल ताईला देते. माईचा फोन. हॅलो. हा माई. हा मंगल ते, सुंदरी आहे का? आहे ना, तिच्या रूम मध्ये आवरत असेल.
जरा तिला फोन द्या ना, मला तिच्याशी बोलायचंय. हा देते, होल्ड करा. सर्व अग बाई, सर्व हॅलो माई, कोण कट झाला वाटत? तू तिकडे बघ, मी इकडे बघतो. सापडला? नाही. हां बोल रे, मिळाली का बाईक? नाही, इथे नाही सापडला. तुम्ही कुठल्याच कामाचे नाहीत का रे? कस्टिंग पीपल. बोल. हॅलो, हा मंगलताई, द्या सुंदरीला फोन द्या लवकर. एक मिनिट. हॅलो, हा बोला ना माई. सुंदरी तिथे? हो, आता मी इथेच असणार ना. हेच माझं घर, हेच माझं ऑफिस. हो की मी? बरं बोला ना, काय झालं? काही काम होतं का? अर्जंट? ते ऑर्डर्स येणार आहेत आज, तर नीट त्याचा हिशोब मांडून ठेव. ठीक आहे, मी आणि शीतल जरा बाहेर आलोय, येतोय थोड्या वेळात, एक काम होतं महत्वाचं. ओके, बरं बरं, मी बघते ऑर्डर्स. अजून काही नाही ना? घरीच आहे ना ती? सुंदरी जर घरी आहे तर मग तो